पनवेल महापालिका हद्दीत आज 53 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तब्बल 56 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णातून घरी सोडण्यात आले आहे. दुःखद बाब म्हणजे पनवेल महापालिका हद्दीतील 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये खारघरमधील 13, कळंबोलीतील 12, कामोट्यातील 11, पनवेलमधील 8, नवीन पनवेलमधील 2, तोंडरे येथील 2, तसेच खांदा कॉलनी, तळोजा, किरवली, नावडे, रोहिंजन येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील 1382 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 923 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 58 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाच्या 401 ऍक्टिव्ह केसेस आहेत. महापालिका हद्दीतील खारघर सेक्टर 19 सूर्यकोटी बिल्डिंग रूम नंबर 601 येथील 5 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. सेक्टर 19 साई सॉलिटरे सोसायटी रूम नंबर 101 येथील 30 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. सेक्टर 20 मिती हाईट सोसायटी रूम नंबर 401 येथील 16 वर्षीय मुलाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सेक्टर 36 स्वप्नपूर्ती बिल्डिंग नंबर 3 रूम नंबर 502 येथील 37 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. सेक्टर 10 श्री सदन सोसायटीतील 21 वर्षीय मुलीला कोरोनाच्या विषाणूची लागण झाली आहे. खारघर कुटुंब बांधण सेक्टर 35D श्रीकृष्ण भवन येथील 36 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. सेक्टर 27 रांजनपाडा विनायक शेठ निवास रूम नंबर A 205 आणि रूम नंबर B 203 येथील 2 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. खारघर सेक्टर 21 भूमिरत्न अपार्टमेंट रूम नंबर 903 येथील 13 वर्षीय आणि 21 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. खारघर सेक्टर 10 शंकर रेसिडेन्सी रूम नंबर 801 येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. खारघर सेक्टर 36 स्वप्नपूर्ती E13 रूम नंबर 303 येथील 30 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. कळंबोली प्लॉट नंबर B2 समाधान सोसायटीतील 45 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सेक्टर 5 KL1 बिल्डिंग नंबर C1 46 वर्षीय व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली कॉलनी सेक्टर 3E E1 रूम नंबर C1 येथील 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. कळंबोली सेक्टर 15 EV इमारडेट हाईट्स रूम नंबर 901 येथील एकाच कुटुंबातील 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कळंबोली सेक्टर 4 KL4 B88 रूम नंबर 6 येथील 45 वर्षीय व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. कळंबोली सेक्टर 1E KL5 एकता अपार्टमेंट बिल्डिंग नंबर 4 रूम नंबर 2 येथील 35 वर्षीय महिला कोरोना बाधित झाली आहे. कळंबोली सेक्टर 2 LIG 1 रूम नंबर A 44 मायक्का मंदिराजवळील 42 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कळंबोली सेक्टर 9 ज्ञानको ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रूम नंबर D 1 येथील 49 वर्षीय व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. तसेच कळंबोली सेक्टर 2 LIG 2 रूम नंबर D 92 येथील 48 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. कळंबोली सेक्टर 1 LIG 2 रूम नंबर A 62 येथील 42 वर्षीय व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे. कामोटे सेक्टर 18 सनराईज सोसायटी रूम नंबर A 602 येथील 36 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सेक्टर 9 पुष्पगंगा सोसायटी रूम नंबर B 203 30 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित झाली आहे. सेक्टर 9 सरगम अपार्टमेंट रूम नंबर D 215 येथील 38 वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. सेक्टर 5 निहारिका इन्क्लिओ रूम नंबर A 501 येथील एकाच कुटुंबातील 19 वर्षीय मुलगी आणि 46 वर्षीय महिलेचे COVID-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. सेक्टर 25 टुडे एम्पायर रूम नंबर B 703 येथील 35 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित झाली आहे. सेक्टर 15 सत्य मार्केट सोसायटी रूम नंबर D 201 येथील 10 महिन्याच्या बाळाला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सेक्टर 8 पद्मावती टावर रूम नंबर 102 येथील 26 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. सेक्टर 17 शिवकल्पतरू आर्केड बिल्डिंग नंबर 4 रूम नंबर E 302 येथील 57 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सेक्टर 21 जय रेसिडेन्सी रूम नंबर 101 येथील 30 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची संसर्ग झालेला आहे. सेक्टर 11 त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स रूम नंबर C 302 येथील 26 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. पनवेल तक्का कल्पतरू रिव्हरसाइड 13 रूम नंबर 23 येथील एकाच कुटुंबातील 2 सदस्य कोरोना बाधित झाले आहेत. तक्का तेजस्विनी इन्क्लिओ के मॉल जवळ रूम नंबर A 101 येथील 69 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. पनवेल अपेक्षा आकृती बंदर रोड 52 बंगला रूम नंबर 404 येथील 39 वर्षीय व्यक्तीचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. तक्का किंग इलेक्ट्रॉनिक्सच्या पाठीमागे सिद्धी हाऊस B 701 येथील 30 वर्षीय व्यक्ती कोरोना 19 पॉझिटिव्ह आली आहे. पनवेल अष्टविनायक कॉलनी रो हाऊस प्लॉट नंबर 545 येथील 46 वर्षीय महिलेला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. पनवेल यशोकिरण सोसायटी सावरकर चौक रूम नंबर A 307 येथील 35 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. पनवेल पार्क प्लाझा कच्ची मुल्ला MG रोड येथील 35 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. नवीन पनवेल सेक्टर 5A हरिमल सोसायटी रूम नंबर
A303 येथील 35 वर्ष महिलेला कोरोना बाधित झाली आहे. नवीन पन्नास सेक्टर 10 हरिमंदिर सोसायटी रूम नंबर D102 येथे 40 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. खांदा कॉलनी सेक्टर 1 तुलसी हार्मोनी रूम नंबर 603 येथील 72 वर्षीय महिलेला कोविड-19 पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. तोंडरे घर नंबर 657 साई मंदिराजवळील येथील एकाच कुटुंबातील 30 वर्षीय पुरुष आणि 29 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तळोजा हरिजनवाडा येथील 28 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. किरवली अनिशे हाऊस घर नंबर 778 येथील 25 वर्षीय व्यक्ती कोरोना-19 पॉझिटिव्ह आली आहे. रोहिंजन नवीन कॉलनी नवदुर्गा सबुरी सोसायटी रूम नंबर 15 येथील 53 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. तसेच महापालिका हद्दीतील पेंदर घर नंबर 359 येथील 36 वर्षीय व्यक्तीचा 30 जून रोजी मृत्यू झाला आहे. तर पनवेल कोळीवाडा घर नंबर 1230 जरीमधी मंदिराजवळील 55 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेला अगोदरपासूनच किडनी आणि मधुमेहाचा आजार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. तसेच आज तब्बल 56 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये कामोटेमधील 18, खारघरमधील 12, पनवेलमधील 10, नवीन पनवेलमधील 10, कळंबोलीतील 4 तर तळोजा येथील 2 रुग्णांचा समावेश आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.